नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सविता पाटील. तर बघा, आज मी पाण्यात ज्वारी टाकलेली. तर ही ज्वारी मी 3 दिवस पाण्यात भिजवून ठेवलेली होती आणि आता तिसऱ्या दिवशी मी तिला सुकून घेणार आहे पाण्यात काढून मस्त. आता ही दोन पाने चांगले धुवून घ्यायची. तर बघा, मी दोन पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता या ज्वारीचे आपल्याला पापड बनवायचे मस्त. जसे आपण नागलीचे पापड बनवतो त्याच पद्धतीने ही रेसिपी आहे. तशीच ज्वारीचे पापडचे सुद्धा, ज्वारीच्या पापडची रेसिपी आहे तशीच. अशा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.